उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळे थंड पदार्थ आपण खात असतो, पीत असतो. त्यातलाच एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आईस्क्रीम. मला चहा खूप आवडतो, म्हणून मी आज उन्हाळ्यासाठी एक खास रेसिपी आणली आहे. फ्युजन रेसिपी आहे, चहा आणि आईस्क्रीम आज दोन्ही आपण सोबत खाणार आहोत. नमस्कार, मी दीप्ती, दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली फ्युजन रेसिपी असणार आहे चाय आईस्क्रीम. एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे, तेव्हा रेसिपी जरूर बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, दीप्तीज मॅजिक मसाल्याला सबस्क्राईब करा, सोबत असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर मग आजच्या नवीन अशा फ्युजन रेसिपीला सुरुवात करूया. विशेष म्हणजे आजचा आईस्क्रीम सर्व आपण घरातल्या सामानामध्येच बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर एक घोळ किंवा एक मिश्रण बनवायचं आहे. एका पातेल्यामध्ये 100 ml दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तर 100 ml मधलं थोडंसं दूध मी साईडला ठेवलेलं आहे. आणि आता दूध उकळत आहे तर त्यामध्ये आपण 2 tablespoon साखर घालायची आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये 1 tablespoon कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. आणि जे 100 ml मधलं थोडंसं दूध आपण ठेवलं होतं ते याच्यामध्ये आता चांगलं मिक्स करायचं आहे. छान याचं एक मिश्रण बनवायचं आहे किंवा स्लरी बनवायची आहे. आणि इथे दुधाला उकळी आली की आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि दुधाचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्येच हे मिश्रण चांगलं शिजून तयार होतं, अगदी घट्ट होतं. आता हे शिजल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरला आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला हे भरून फ्रीजरमध्ये 8 ते 10 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे आईस्क्रीमला छानपैकी टेक्स्चर येतं आणि एकदम घट्टसरपणा येतो. 10 तास झालेले आहेत तर आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करणार आहे. पहिले आपण चहासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. एका खलबत्त्यामध्ये 1/2 इंच सुंठीचा तुकडा घ्यायचा आहे, 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी, छोटा तुकडा जायफळाचा, 8 ते 10 गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, 1/2 चमचा बडीशेप. त्यानंतर हे सर्व आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे. हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. आता बनवायचा आहे चहा. त्यासाठी 100 ml पाणी एका पातेल्यात उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः 8-10 किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार गवती चहाचे तुकडे घालायचे आहेत. तसंच 1/2 टीस्पून चहा पावडर घालायची आहे. तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता, पण स्ट्रॉंग पाहिजे असेल तर थोडीशी जास्त घाला. आणि आपण जो कुटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर एकदम मंद गॅसवरती आपल्याला चहा चांगला उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा फक्त एक्स्ट्रॅक्ट राहील. साधारणतः 2 tablespoon पाणी उरेल इथपर्यंत आपण हा चहा उकळून घेणार आहे. आता इथे चहा तयार झालेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवरती आपण हा चहा थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपण हा चहा गाळून घ्यायचा आहे. एकदम कॉन्सन्ट्रेटेड चहा आहे. आता 10 तासानंतर आपलं जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण होतं ते मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे. ते वाटून झालंय. आता एका मोठ्या बाउलमध्ये 1/2 कप म्हशीच्या दुधाची एकदम घट्ट मलई किंवा तुमच्याकडे जर व्हिपिंग क्रीम असेल तर ती घ्या. मलई घेताना त्यामध्ये दूध नाही आलं पाहिजे, नाहीतर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स तयार होतील. इथे व्हिपिंग क्रीम नसेल तरी सुद्धा आपला आईस्क्रीम एकदम परफेक्ट बनणार आहे. आणि त्यानंतर बीटरच्या साह्याने आपल्याला आता ही बीट करायची आहे. थोडंसं बीट केल्यानंतर यामध्ये 1/2 कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. आणि परत आपल्याला थोडंसं हे मिश्रण बीट करायचं आहे. बीटर नसेल तर तुम्ही हँड व्हिस्कने सुद्धा हे करू शकता. आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालायचं आहे, त्याचसोबत आपण केलेला मसाला चहा याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा हे थोडं बीट करायचं आहे. त्यानंतर प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे ओतायचं आहे आणि साधारणतः 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. 10 तासानंतर इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम एकदम छान तयार झालेला आहे आणि आईस्क्रीमचं टेक्स्चरसुद्धा एकदम क्रीमी आलेला आहे. घरच्या साहित्यामध्ये आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, दीप्तीज मॅजिक मसाल्याला सबस्क्राईब करा, सोबत असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.